आणि आज आपण नेट न्यूट्रॅलिटी या विषयाशी संबंधित विविध घटकांवर आज आपण माहिती घेणार आहोत. आपण सध्या वर्तमानपत्रामध्ये नेट न्यूट्रॅलिटी हा विषय सध्या वारंवार वाचत असतात. तर नेट न्यूट्रॅलिटी नेमकी काय आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल, नेट न्यूट्रॅलिटीचा इतिहास काय आहे हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे, की जेणेकरून आपण आताच्या स्पर्धा परीक्षेविषयी मध्ये जर नेट न्यूट्रॅलिटी विषयी कोणताही प्रश्न आला तर आपण तो चांगल्या पद्धतीने सोडवू शकाल. तर पहिल्यांदा पाहायचं की नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे काय. नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे इंटरनेट सर्वांसाठी समान आहे. जर तुम्ही इंटरनेट डेस्कटॉपवर वापरत आहात किंवा मोबाईलवर वापरत आहात, तुम्ही कोणत्याही कंपनीचं इंटरनेट वापरत असाल, आयडिया, ओडाफोन, एअरटेल, कोणत्याही, ते सर्वांसाठी समान आहे. तुम्ही कोणतीही वेबसाईट वापरत असाल, समजा तुम्ही इनकेस एक्झाम्पल घेतला, तुम्ही फेसबुक घेतला, यूट्यूब घेतला, कोणतीही वेबसाईट घेतला तर ती सारख्या प्रमाणात आहे. असं नाही की तुम्हाला इंटरनेटसाठी वेगळे रिचार्ज मारावं लागेल आणि एका स्पेसिफिक वेबसाईटसाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज मारावं लागेल. आता आपण काय करतो की महिन्यासाठी काय करतो, एक 350-400 रुपयाचे रिचार्ज मारतो आणि त्या रिचार्जमध्येच आपण सर्व काही यूट्यूब असेल, फेसबुक असेल, आपल्या जी काही वेबसाईट पाहिजे, व्हॉट्सअप असेल, सर्वांचा वापर करतो. पण जेव्हा नेट न्यूट्रॅलिटी नाही राहणार तर काय करावं लागेल, तर आपल्याला हे रिचार्ज तर मारावंच लागेल, तर त्या पण त्या स्पेसिफिक वेबसाईटसाठी सुद्धा आपल्याला रिचार्ज मारावं लागेल. नेट न्यूट्रॅलिटी हा विषय सध्या आपल्या इथे तेवढा गाजत नाही, पण सध्या अमेरिकेमध्ये हा सध्या विषय गाजत आहे की तिथली FCC जी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे तिथं हा विषय गाजत आहे, की त्यांचं म्हणणं असं आहे की नेट हा न्यूट्रल नाही राहिलं पाहिजे. पण सध्या आपली जी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे म्हणजे ट्राय रेग्युलेटर, विषय सध्या आपल्या देशामध्ये जास्त प्रमाणात गाजत नाही, पण US म्हणजे अमेरिकेमध्ये हा सध्या विषय सध्या जास्त प्रमाणात गाजत आहे. कारण तेथील FCC म्हणजे टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे त्यांचं तिचं म्हणणं असं आहे की इंटरनेट हे न्यूट्रल नाही राहिलं पाहिजे. पण आपल्या इथे ट्राय जे टेलिकॉम रेग्युलेट करतं त्यांचं म्हणणं असं आहे की इंटरनेट हे भारतामध्ये न्यूट्रलच राहिलं पाहिजे. जगातल्या बऱ्याच देशांमध्ये इंटरनेट हे न्यूट्रल आहे आणि काही देशांमध्ये इंटरनेट हे न्यूट्रल नाही. सध्या भारतामध्ये इंटरनेट हे न्यूट्रल आहे. त्याचप्रमाणे युरोपियन युनियन जे आहे तिथे सुद्धा नेट न्यूट्रल आहे. चीनमध्ये नेट हे न्यूट्रल नाही. आपल्याला माहित आहे की तिथे बऱ्याच प्रमाणात फेसबुक, त्याचप्रमाणे ट्विटरला बंदी आहे. त्याचप्रमाणे आता अमेरिकेमध्ये सुद्धा इंटरनेट हे न्यूट्रल व्हावं अशी चर्चा केली जात आहे. तर नेट न्यूट्रल राहणार नाही म्हणजे काय होणार आहे, तर नेटचे जे काय सर्व अधिकार आहेत इंटरनेटचे ते ISP कडे जातील. ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, उदाहरणार्थ आयडिया, वडाफोन, एअरटेल, रिलायन्स ह्या ज्या कंपन्या आहेत यांच्याकडे इंटरनेटचे सर्व अधिकार हे यांच्याकडे असतील. समजा नेट न्यूट्रल नाही राहिलं तर सर्व अधिकार हे यांच्याकडे इंटरनेटचे असतील. की समजा स्पेसिफिक आज आपण कोणती वेबसाईट ओपन केली तर सर्व ठिकाणी आपल्याला नेट हे सारखं दिसतं. पण जेव्हा नेट न्यूट्रल राहणार नाही तेव्हा आपण समजा काय केलं, फेसबुक ओपन केलं आणि यूट्यूब ओपन केलं, तर समजा फेसबुकवाल्यांनी एका स्पेसिफिक ISPला, समजा आपण एअरटेलचं सिम वापरत आहात आणि फेसबुकवाल्यांनी एअरटेलला काही पैसे दिले असतील की तुम्ही आमची वेबसाईट चांगल्या स्पीडमध्ये चालवा, तर तुमच्या त्या सिमवरती फेसबुकची वेबसाईट तर चांगली चालेल पण त्याच वेळेस तुमच्या वेबसाईटवर यूट्यूबही व्यवस्थित चालणार नाही. असे विविध प्रकारचे तोटे तुम्हाला सोसावे लागतील. त्याचप्रमाणे कोणत्या तुम्हाला स्पेसिफिक इंटरनेटसाठी तर रिचार्ज मारावंच लागेल, पण त्या त्या वेबसाईट पाहण्यासाठी असे वेगवेगळे पॅक्स मारावे लागतील. आता हे तर झाला कमी प्रमाणातला एक तोटा. त्याचप्रमाणे भविष्यात असं सुद्धा होऊ शकतं की एखादी आपल्याला माहित आहे की सध्या इंटरनेटवर दोन प्लॅटफॉर्म खूप फेमस आहेत, एक iOS आणि एक अँड्रॉइड. समजा एका iOS वाल्यांनी समजा ISP वाल्यांना पैसे दिले की तुम्ही आमची सिस्टीम तुमच्या नेटवर चालू द्यावी, तर असं भविष्यात असं सुद्धा होऊ शकतं की इंटरनेट हे iOS वरच चालेल आणि अँड्रॉइडवर चालणार नाही. तर सध्या संपूर्ण जगामध्ये त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये सुद्धा ह्या नेट न्यूट्रॅलिटीचा पुरस्कार केला जात आहे आणि याच्याशी संबंधित थोडी माहिती आपल्याला द्यावी म्हणून हा विषय घटक इथेच निवडला. थँक्स.